नमस्कार, आकाशवाणीचे मराठी बातमीपत्रात मी निशांत कांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। नागपूरमध्ये अमरावती मार्गावर कारच्या पाटला करून सिग्नलवर 4 ते 5 आरोपींनी कार चालकाची चाकू आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। शनिवारी दुपारी 4 च्या सुमारास भोले पेट्रोल पंपाजवळ सिनेमा स्टाईल घटना घडली आहे। यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। मृतकाचे नाव बाल्या बिनेकर असून त्याचे गोळीबार चौकात सावजी रेस्टॉरंट आहे। कुख्यात गुन्हेगार म्हणून बाल्याची ओळख होती। त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, जुगार तसेच दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी वर्तुळात बाल्याचे अनेक शत्रू आहेत। बाल्या आज त्याच्या आलिशान कारने अमरावती मार्गाने जात असताना बुलेट तसेच ॲक्टिवावर आलेल्या 4 ते 5 गुन्हेगारांनी त्याचा पाठलाग केला। भोले पेट्रोल पंपाजवळच्या सिग्नलवर कार थांबताच बाल्याच्या कारची काच खाली करण्यास भाग पाडले आणि त्याच्यावर देशी पिस्तुलातून फायर केला। घटना जाम झाल्यामुळे आरोपींनी घातक शस्त्राचे वार घालून बाल्याची त्याच्या कारमध्येच निर्घृण हत्या केली। अत्यंत वर्दळीच्या मार्गावर भर सिग्नलवर ही घटना घडली, त्यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे। सीताबर्डी पोलिसांनाही माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला। परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त अभिनेता शाहू यांनी ही घटनास्थळी धाव घेतली। पुढील तपास पोलीस करीत आहेत। आकाशवाणीच्या विशेष बातमीपत्रासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।